नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंची कमेंट्स आलेली की बोटनेक ब्लाऊजमध्ये 10वा भाग का घ्यायचा. त्याच पद्धतीने तुम्ही शोल्डर घेता, पूर्ण शोल्डर घेतल्यानंतर त्याचं निम्मं आपण घेत असतो. ओके, शोल्डरमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर पूर्ण शोल्डर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण निम्मं घेत असतो शोल्डरमध्ये माप टाकताना. ओके, डबल फोल्ड करून मग आपण मेजरमेंट काढत असतो आणि त्याच्यानंतर आपण निम्मं घेतलं. सपोज आपला इथे 14 इंचाचं शोल्डर असेल किंवा 15 इंचाचं शोल्डर असेल. सपोज आपला 15 इंच घेऊया, त्याचं निम्मं 7.5 इंच आलं. 7.5 इंचामध्ये परत 1/2 इंच आपल्याला त्याच्यात ऍड करून मग शोल्डरचं माप घ्यायचं आहे का? तर नाही. ज्यावेळेस आपण कॉलर ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला 1/2 इंच हे ऍड करायचं असतं. आणि बोटनेक ब्लाऊज आपल्याला कट ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला निम्मं शोल्डर असेल ते निम्मच घ्यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शोल्डरमध्ये जास्त वाढवायचं पण नाही आणि कमी पण नाही करायचं. ज्यावेळेस बॅक साईड आणि फ्रंट साईड बोटनेक असेल त्यावेळेस, आणि ज्यावेळेस आपण फ्रंट बाजूला हे 6-7 गळा घेतो, तर अशा वेळेस काय होतं, बऱ्याच मैत्रिणी एखाद्याला कम्फर्टेबल बसून जातो ज्यावेळेस आपण एकाच वेळेस दोन्ही कटिंग करतो त्यावेळेस. परंतु एखाद्या गिराईकचं काय होतं की फ्रंट बाजूचा डीप गळा असेल, म्हणजे जसं की रेग्युलर गळा 6-6.5 असेल, तर त्यावेळेस आपला पुढचा गळा ना हा जास्त पसरट होतो. का? तर आपली जी गळा रुंदी असते ना ती बोटनेक ब्लाऊजमध्ये ही जास्त असते, त्याच्यामुळे पुढचा पण गळा हा आपण किती पण थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला ना आतमध्ये घेऊन सेप दिला तरी सुद्धा तो पसरट होतो आणि मग तो अनकम्फर्टेबल बसतो. तर अशा वेळेस आपल्याला त्याची सुद्धा कटिंग ही वेगळ्या पद्धतीने करायला लागते. आणि जर फ्रंट बाजूचा तुमचा बोटनेक गळा असेल आणि बॅक साईडला डीप गळा असेल, जसं की 10 गळा तुमचा 12 गळा असेल किंवा 9 गळा असेल, जसं की मटका गळा घ्यायचा असेल त्याच्यामध्ये 20 घ्यायचा असेल, आणि फ्रंट बाजूला तुमचा बोटनेक असेल जसं की 3.5, 3.5 किंवा 4 इंचापर्यंत आपल्याला फ्रंट बाजूचा बोटनेक घ्यायचा असेल, तर त्यावेळेस फ्रंट आणि बॅक साईडचं कटिंग ही वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. तर याचा मी एक व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेला आहे, परंतु तरी सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल तर ते मी 1 बाय 1 तुम्हाला शिकवणारच आहे. कारण आपलं बेसिक कम्प्लीट म्हणजे जे बेसिक असतं ते आलं नाही ना, तर मग ते ऍडव्हान्स करे आपल्याला वळायला ना थोडस, मग ज्या मैत्रिणींना येत नाही किंवा नवीन शिकत असतील तर त्यांना ते थोडस अवघड वाटतं. कारण आपण बॅक मध्ये मायनस करतो प्लस करतो ते थोडं कन्फ्युजन होतं. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण आता बोटनेक ब्लाऊज मध्ये मुंडा किती घ्यायचा आणि शोल्डर कसं घ्यायचं, त्याच पद्धतीने बऱ्याच ताईंची कमेंट्स असते की 10वा भाग हा का घ्यायचा असतो. त्याच्यानंतर आपलं 10वा भाग म्हणजे नक्की कितवा छातीचा कितवा भाग घ्यायचा, तर ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये काही बोटनेक ब्लाऊजचे डाऊट आहेत तर ते डाऊट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बोटनेक ब्लाऊजमध्ये उंची घेत असतो. ओके, तर उंची आपली सपोज इथे 14 इंच आहे तर मी 1 इंच ॲड करून त्याच्यामध्ये 15 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर अशा पद्धतीने 15 इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी इथे. तर आता इथे सपोज आपला शोल्डर हा 15 इंचाचा असला, म्हणजे आपल्याला बोटनेक ब्लाऊज मध्ये ना पूर्ण शोल्डर घ्यायचं, तर पूर्ण शोल्डर इथे मी 15 इंच घेतलेले. ओके, सपोज आपण इथे 36 साईज घेऊया तर 36 साईज मध्ये इथे 15 इंचाचं शोल्डर आलेलं आहे. ओके, पूर्ण शोल्डर आपलं इथे 15 इंचाचं आहे तर त्याचं फक्त आपल्याला हाफ घ्यायचं आहे. तर हाफ किती येणार, म्हणजे दुसरा भाग घ्यायचा आहे. तर आपला दुसरा भाग इथे येणार आहे तो 7.5 इंच येणार आहे. ओके, अशा पद्धतीने तर इथे आपण 7.5 इंचावरती इथे मार्किंग करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. तर हे झालं आपलं शोल्डर. आता तुम्ही इथे सपोज तुमचा 34 साईज असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर घ्यायचं असेल तर तुम्ही 14 इंचाचं शोल्डर 34 साईज मध्ये येऊ शकतो किंवा 14.5 पण येऊ शकतो. तर त्याचं निम्मं तुम्हाला दुसरा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे येणार आहे 7 इंच. ओके, अशा पद्धतीने त्याच पद्धतीने 40 साईज मध्ये किंवा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये हा शोल्डर हा वेगवेगळा येऊ शकतो. तर आता इथे मी 7.5 इंचावरती मार्किंग केलं तर इथे मी 7.5 इंच घेतलेले आहे. तर इथे मुंडा पण आपल्याला 7.5 इंच घ्यायचं का, असं बऱ्याच वेळा ताईंची कमेंट्स असते. किंवा शोल्डरपेक्षा 1/2 इंच अजून एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं, म्हणजे 8 इंच घ्यायचं का? तर असं नसतं. आता मी तुम्हाला इथे क्लिअर सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण शोल्डर घेतलं 7.5 इंच, तर इकडे पण आपण 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया. त्याच्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला आपण बोटनेक ब्लाऊज शिवतो त्यावेळेस फ्रंट पण आणि बॅक पण बोटनेक असेल तर त्यावेळेस आपल्याला इथे 1/2 इंच डाऊन करायचंय. हे बघा अशा पद्धतीने 1/2 इंच डाऊन केलं
का त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर इथे मी मुंड्याचं माप घेणार आहे 6 इंचावरती, इथे मी मार्किंग करणार आहे. कारण शोल्डर मध्ये 1/2 इंच आपलं दाबणार आहे आणि हे 1/2 इंच आपण डाऊन केलंय. 1/2 इंच किंवा 1/2 इंच अशा पद्धतीने बोटनिंग ब्लाऊज मध्ये आपण डाऊन करत असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 1/2 इंच खाली आल्यानंतर तिथून आपल्याला ही मुंड्याची लाईन घ्यायची. तर मुंड्याची लाईन अशा पद्धतीने 6 इंचावरती मार्किंग करायचंय. तर ते वेगवेगळ्या मापामध्ये आपलं येणार आहे. तर इथून वरच्या बाजूने आता डायरेक्ट आपण घेतलंय तर 1/2-7 इंच आपलं मुंड्याचं मेजरमेंट आलेलं आहे. तर इकडे पण आपण आता 1/2-7 इंचावरती इथे मार्किंग करून घेऊया. आणि मुंडा राऊंड आपण परत मोजून बघणार आहोत. त्याच्यामध्ये जर कमी जास्त झालं तर ते परत आपल्याला वाढवून घ्यायचंय. तर असं नाही की आपल्या शोल्डर पेक्षा मुंडा राऊंड मुंड्याचं मेजरमेंट आता इथे शोल्डर आपलं 7 घेतलं निम्म तर इथे आपण 7.5 घेणार, इथे 8 असलं तर इथे 8.5 घेणार असं नसतं. तर ते चुकीची पद्धत आहे. तर आता मी तुम्हाला इथे सांगते ना त्या पद्धतीने तुम्हाला आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर इथे मी लाईन ड्रॉ करून घेत आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, बोटनेक ब्लाऊज असेल तर त्यावेळेस आपल्याला इथून येणार बॅक साईडचं 2 इंच अशा पद्धतीने आतमध्ये यायचंय. तर इथून लाईन ओढल्यानंतर काय होतं, अजून फ्रंट साईडचं पण कटिंग करताना आपल्याला ते लाईन घ्यायला लागते. तर त्याच्याऐवजी काय करायचंय तुम्हाला, इथून आहे ना आपल्याला अशा पद्धतीने आहे ना सेंटर काढून घ्यायचंय. हे बघा, सेंटर काढल्यानंतर इथे आपला हा सेंटर येत असतो. तर इथून आपल्याला 2 लाईन आहे ना आतमध्ये यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने 2 लाईन इथे आल्यानंतर ना आपल्याला इथून हा राऊंड फिरवायचा आहे. आणि इथून काय करायचंय आपल्याला, अगदी 1 इंचाला 2 लाईन कमी अशा पद्धतीने आपण हा जवळून सेप देणार आहोत. तर सेप देताना अशा पद्धतीने इथून मी मार्किंग करून घेतलं. आणि 36 माप आहे तर त्याच्यामध्ये मी 1/2 इंच आपण लुजिंगच घेणार आहोत. 1/2 इंच 1 इंचापर्यंत आपण असं लुजिंग घेत असतो. तर इथे मी 9 इंच आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच लुजिंग घेतलं. अशा पद्धतीने 9.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचे. ओके, इकडे आपण कमरेचं पण मेजरमेंट टाकून घेऊया. तर आपण बाकीचं मेजरमेंट बघणार नाहीयेत, फक्त आपलं जे जे पॉईंट आहेत ना, बऱ्याच ताईंचे कमेंट्स असते तर तेच आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपलं इथे कंबर टाकून घेऊया. तर कंबर आपण सपोज इथे 7.5 इंच घेऊया, चौथा भाग. त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घ्यायचंय आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे. आता इथे ही लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला हा सेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हा शोल्डर पण डाऊन करणार आहोत. आता ही लाईन आहे ना इथे आपण आतमध्ये घेतलं होतं 2 लाईन, तर तिथून आपल्याला हा सेप जाऊ द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने डायरेक्ट इथून सरळ असं घ्यायचं नाही आपल्याला. तर डायरेक्ट अशा पद्धतीने हा गोल आपला मुंड्याचा सेप हा गोल असतो. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने ही उतार द्यायचा आहे. 3 लाईन किंवा तुम्ही 1/2 इंच पण देऊ शकता. तर 1/2 इंच हा सफिशियंट असतो. हे बघा, अशा पद्धतीने हा मुंड्याचा सेप दिला. आता इथे तुम्ही गळा रुंदी तुम्हाला किती घ्यायची आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा तुमचा शोल्डर किती आहे, तर शोल्डर तुम्हाला इथे किती ठेवायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. सपोज माझं 3 इंचाचं शोल्डर मला किंवा 2.5 इंचाचं मला शोल्डर ठेवायचंय बोटनेक ब्लाऊज मध्ये, तर अशा वेळेस मी इथे 3 इंचावरती किंवा 2 इंचाच इथे आपल्याला शोल्डरची पट्टी ठेवायची. तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करणार आहे. ओके, अशा पद्धतीने जर तुम्हाला इथे 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची असेल तर तुम्हाला इथे 1/2 इंच तरी वाढून घ्यायचं, कारण आपण शोल्डर मध्ये दाबणार आहोत. ओके, गळ्याच्या इथे पण आपलं थोडंसं 2 लाईनचं पायपिंग वगैरे करणार, तर त्याच्यामध्ये कपडा जाणार आहे. इकडे 1/2 आपलं बाही जोडण्यामध्ये आपला कपडा जाणार आहे. तर त्या हिशोबाने मार्जिन घेऊन आपल्याला इथे शोल्डर घ्यायचंय. ओके, म्हणजे ही शोल्डरची पट्टी घ्यायची. तर आता इथे आपण घेतलेलं होतं, इथे माझं 1/4-6 इंच म्हणजे 1/4-6 इंचाला 1 लाईन कमी आलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर मला 1/2 इंचाची पट्टी पाहिजे असेल तर त्यावेळेस माझी इथे गळा रुंदी ही वाढलेली. 3 इंचाची घेतली असेल तर माझी गळा रुंदी ही थोडीशी कमी कमी होत जाणार आहे. ओके, म्हणजे आपली शोल्डरची पट्टी ही वाढत जाणार आहे. ह्या पद्धतीने आपल्याला गळा रुंदी ही ठरवायची असते. आणि आता इथून आपण हे ना, हे बघा, अशा पद्धतीने डाऊन करणार आहोत. ओके, डाऊन केल्यानंतर आपल्याला इथे गळ्याची उंची घ्यायची. तर गळ्याची उंची आपल्याला किती घ्यायची आहे,
तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी 3.5 म्हणजे 3 इंचाचा आपल्याला गळा तयार पाहिजे असेल तर 3.5 इंच घ्यायचं. 3.5 इंचाचं तयार असेल तर तुम्हाला इथे 4 इंचावरती मार्किंग करायचं, म्हणजे 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मला 3.5 इंचाचं तयार पाहिजे तर मी 4 इंचावरती मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने. आता इथे जितकी गळा रुंदी आपण घेतलेली आहे 4.5 ला एक लाईन कमी, तर इकडे पण तितकीच अंतर घ्यायचं आपल्याला 4.5 इंचाला एक लाईन कमी. मी फक्त हे कोणतंही मेजरमेंट घेतलेलं नाही आहे, तुम्हाला फक्त फॉर एक्झाम्पल साठी सांगते आहे. आणि इथून आपल्याला ही लाईन आहे ना अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला ना 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. हे कंपल्सरी प्रत्येक मेजरमेंटमध्ये आपल्याला 1.5 इंचावरतीच मार्किंग करायचं सेफ देण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण शोल्डरमध्ये 1/2 इंच दाबणार आहोत. ओके, अशा पद्धतीने 1/2 इंच दाबणार आहोत. इकडे पण आपला 1/2 इंच इथे जाणार आहे. तर इथे आपण आता डॉट डॉट मध्ये काढून घेऊया, म्हणजे आपलं मार्जिन किती जाणार आहे ते पण आपल्या लक्षात येईल. आता इथे काय होतं, ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईंट झाल्यानंतर ना हे खूप खाली डाऊन दिसतं आणि इथे थोडस आपला जो इथे पॉइंट तयार होतो, म्हणजे कोना तयार होतो, थोडस असं तरंगल्यासारखं होतं. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, इकडनं आपल्याला काय करायचंय, जिकडनं आपण जॉईंट बाजूने माप टाकतो ना तिथून 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं. आणि हे 1/2 इंच आहे ना ते आपण अशा पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करायची. ओके, तर आता इथे आपली एक लाईन आहे ना खालच्या बाजूला येणार आहे, हे बघा इथून. तर अशा पद्धतीने ही जर कोणा असा तयार होत असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे, नाही तर अन्यथा नाही वापरायची. ओके, आता आपण इथे गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता इथे. हे बघा अशा पद्धतीने शेप मी इथे देऊन घेतलेला आहे बोटनेकमध्ये. फ्रंट पण तुम्हाला बोटनेकच पाहिजे असेल आणि बॅक पण. ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट साईडला डीप गळा करायचा, जसं की 6 इंच 6.5 इंच 7 इंचचा गळा घ्यायचा असेल आणि बॅक साईडला बोटनेक करायचा असेल तर त्याची कटिंग ही वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडला डीप गळा करायचा असेल आणि फ्रंटला तुम्हाला बोटनेक करायचा असेल तर त्यावेळेस पण कटिंगची ही पद्धत ही वेगळी असते. आणि बाकी फ्रंट आणि बॅक साईडला बोटनेकच करायचं असेल तर त्याची मेथड ही फ्रंट आणि बॅक साईडची कटिंगची एकच असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आता आपण इथे काय करणार आहे, बॅक आणि फ्रंट एकाच वेळेस निघणार आहे. ओके, आता इथे आपण 36 साईज मध्ये आर्मोर राऊंड मोजून घेणार आहोत. आता इथे आपला आर्मोर राऊंड सपोज आपण निम्म 16 घेऊया, त्याचं निम्म 8 येणार आहे. ओके, किंवा तुम्ही कमी घेतलं 15.5 घेतलं तरी पण चालेल, असं काहीच नाही. म्हणजे कोणता पण हा इथे येणार आहे तर आपण 16 घेऊया. त्याच्यानंतर इथून आपला हा 1/2 इंच शोल्डर मध्ये दाबला जाणार आहे. तर इथून आपल्याला जितकी मार्जिन आहे ना ती सोडून आपल्याला इथे मोजून बघायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता थोडस आपला हा मुंड्याचा राऊंड आहे ना कमी येतो येत आहे. तर आपल्याला इथून काय करायचंय, अशा पद्धतीने ही लाईन आहे ना 2 लाईनने थोडीशी खाली वाढून घ्यायची आहे. हे बघा, तर इथे फिक्स असं आपला मुंडा राऊंड आपल्याला किती घ्यायचं ते आपल्याला इथे नाही ठरवायचं, तर आपल्या राऊंडवर डिपेंड आहे. तो कमी जास्त अशा पद्धतीने बोटनेक ब्लाउज मध्ये पण तुम्हाला करायचं आहे. आता इथून मी हा 1/2 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि हा जो राऊंड आहे ना तो मी अशा पद्धतीने वाढवून घेणार आहे. तर आता इथे आपला हा मुंडा राऊंड आहे ना बरोबर अगदी परफेक्ट येणार आहे. आता ही आपली लाईन आहे ना कॅन्सल करायची आपल्याला आणि इथून आपल्याला घ्यायचंय. तर इथे मी मुंडा राऊंड हा आता मोजून बघते. आपली जितकी मार्जिन जाणार आहे शिलाईमध्ये ती आपल्याला सोडून आणि मग इथे मुंडा राऊंड मोजून बघायचंय. हे बघा, ह्या लाईन पर्यंत 8 इंच हे अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मॅनेज करायचंय मुंडा राऊंड. तर फिक्स ही लाईन आपल्याला इथून घ्यायची 1/2 इंच सोडून आपल्याला खाली हे मुंड्याची लाईन ड्रॉ करायची. ओके, तर इथे तुमचा डाऊट हा क्लिअर झाला असेल. आता आपल्याला काय करायचंय, 10वा भाग म्हणजे किती. आता तुम्हाला काय करायचंय, 10वा भाग म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगते, तुम्हाला कॅल्क्युलेट वगैरे करायची गरज नाहीये. तर आता सपोज तुम्हाला इथे 28 साईज असेल तर त्याचा तुम्हाला 10वा भाग करायचा असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, 28 मध्ये एक पॉईंट देऊन द्यायचंय, 2.8 म्हणजे 3.25 इंचाचं तुम्हाला इथे घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने 3.25 इंच म्हणजे 3 ला 2 लाईन कमी. त्याच्यानंतर 30 असेल साईज तर त्याच्यामध्ये फक्त अशा पद्धतीने पॉईंट द्यायचंय 30 मध्ये. तर 3 इंच आपल्याला हा 10वा भाग 30 साईज मध्ये घ्यायचाय. अशा पद्धतीने प्रत्येक 36 असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 पॉईंट द्यायचंय,
म्हणजे 3.6 म्हणजे इथे किती येणार आहे आपलं 3.5 इंच आणि एक लाईन घ्यायची आहे, म्हणजे ह्या आपल्या 6 लाईन यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला इथे 10वा भाग हा निघतो. आणि 10वा भाग कशासाठी वापरायचा, तर आता मी इथे तुम्हाला सांगते 10वा भाग आपल्याला ना इथून हा जो आपण 8वा माप टाकतो ना त्याच्यासाठी आपल्याला 10वा भाग लागत असतो. तर इथे 10वा भाग मी आता घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने 36 मध्ये आपलं 3.5 इंच आणि एक लाईन. तुम्ही 4.25 इंच जरी घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, छातीचा जास्त उभार असेल तर त्यावेळेस. आता फ्रंट बाजूला तुम्हाला इथे आहे ना 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय बोटनी ब्लाउज मध्ये. फ्रंट बाजूला फक्त वाढवायचंय, बॅक साईडला नाही. आणि ही लाईन आहे ना 10व्या भागावरती सरळ अशी आपल्याला ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर आता तुम्हाला इथे मी सांगणार आहे की तुम्ही 1/2 इंच ना इकडे आतमध्ये यायचंय. ओके, इथे 1/2 इंच आतमध्ये येऊन आपल्याला मार्किंग करायचे. आता इथून आहे ना आपल्याला वरच्या बाजूने हे बघा अशा पद्धतीने छातीचा 4था भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे आपला 9 इंच येणार आहे. त्याच्यामध्ये आपण इथे जसं लुजिंग ऍड करून 9.5 इंच घेतलं तर ते नाही, आपल्याला इथे लुजिंग वगैरे काय ऍड करायचं नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये ऍड करायचं. हे बघा अशा पद्धतीने 1 इंचावरती मी ऍड करून आणि मार्किंग केलं तर हे आपलं मेन टक्स पॉइंट झालेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने 10वा भाग आपला हा टक्स पॉइंट काढण्यासाठी होतो. म्हणजे आपलं जे दोन्ही निपल्स पॉइंट असतात छातीचे, तर तो मेन पॉइंट आपल्याला इथे किती आहे तो म्हणजे एका भागामध्ये त्याचा हा जो अंतर असतो इथून अंतर दोघांची छातीचा जो पॉइंट म्हणजे अंतर असतो तो किती असतो तो आपल्याला हा 10वा भाग ठरवत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हा 10वा भाग प्रिन्स कट मध्ये बोटनेक मध्ये लागत असतो. ओके, आणि आता इथून आपण काय करणार आहोत, ही लाईन आहे ना अशा पद्धतीने इथून स्ट्रेट आपल्याला ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपण प्रिन्सेसचा भाग घेणार आहोत. तर त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला इथे टक्स रुंदी टाकून घेऊया. तर इथे तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता, 3.5 इंच 3.25 इंच अशा पद्धतीने आपण आता 3.25 इंचावरती मार्किंग करूया. आणि त्याच्यानंतर इथून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथून ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर आता आपण फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आतमध्ये आपल्याला आहे ना इथे 1 इंच आतमध्ये यायचं. हे बघा अशा पद्धतीने 1 इंचावरती मार्किंग केलं की आपल्याला ही लाईन आहे ना अशा पद्धतीने इथून ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून आहे ना अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे. आपलं हे कॅन्सल केलेलं आहे. आणि हा आत्मचा शेप आहे ना मी इथे 1 इंचावरती दिलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने हा आपण शेप दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण इथून आहे ना हा जो फ्रेंच कर्वच्या साह्याने आपण इथे शेप देऊन घेणार आहोत. डायरेक्ट तुम्ही ही लाईन पण सरळ घेतली तरी पण काहीच हरकत नाही. इथे तुमचा शेप हा कशा पद्धतीने येतोय ना तो बघायचा आहे तुम्हाला. किंवा तुम्ही काय करायचंय, इथे 1 किंवा 1.25 इंचावरती एक मार्किंग करून ही लाईन आहे ना अशा पद्धतीने ड्रॉ करायची. हे बघा मी लाईन ड्रॉ केल्यानंतर ना इथे आपल्याला काय करायचंय, आता हे दोघांमध्ये ना आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच अंतर घ्यायचंय. प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ना ती तुम्हाला इथे वापरायची आहे. ओके, त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत, आता प्रिन्सेसचा शेप घेण्यासाठी आहे ना आपण ह्या पद्धतीने आता इथे आपला हा पॉइंट जॉईंट झालेला आहे. ओके, आता इथून आपण हा आतमधून अशा पद्धतीने शेप देणार आहोत. हे बघा इथून अशा पद्धतीने हा शेप आपल्याला द्यायचा आहे बोटनेक ब्लाउज मध्ये. आणि आता इथून हा अंतर किती आलेला आहे ना तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर इथे माझं 3.25 इंच आलेलं आहे, तर इकडे पण माझं 3.25 इंच यायला पाहिजे. ओके, या पद्धतीने तर फ्रंट साईडचा आपल्याला इथून येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून आपली ही लाईन आहे ना इथून 1/2 इंच खाली यायचंय. ओके, तर 1/2 इंच इथे ऑलरेडी आपण घेतलेलंच होतं. आणि तो हा शेप आपल्याला इथे जास्त थोडीशी खिचडी झाली आपली, परंतु आपलं हे ऑलरेडी तुम्हाला समजलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे क्लिअर करून घेणार आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर हे पॉइंट आपल्याला फ्रंट बाजूचा हा मुंडा आपला असा तयार होणार आहे. ओके, तर हा आपला इथे आधी आपण दिला होता तो नाही होणार आहे, तर हा आपला
मेन आता हा मुंडा नवीन तयार झालेला आहे प्रिन्स कट मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. तर हा दहावा पॉइंट म्हणजे दहावा भाग कसा घ्यायचा आणि का घ्यायचा ते तुम्हाला इथे दोन्ही छातीतला जो आपला उभार असतो निपल पॉइंट असतो त्याच्या दोघांमधचा अंतर ठरवण्यासाठी आपण हा पॉइंट घेत असतो. तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाउज मध्ये घ्यायचंय. आता बाकीचं मेजरमेंट मी घेऊन दाखवत नाही, फक्त आपलं क्लिअर करायचं होतं मुंडा राऊंड किती घ्यायचं. तर आपला जो पाऊन इंच सोडून त्याच्यानंतर आपला रेग्युलर जो मुंडा असेल तो घ्यायचा. आपल्याला शोल्डर मध्ये पण किती जाणार आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला मुंडा हा ठरवायचा असतो. तर असं फिक्स नाहीये की तुम्ही आता याच्यामध्ये हे बघा, तर इथे आपल्याला ना रेग्युलर पेक्षा पाऊन इंच सोडून रेग्युलर पेक्षा तुम्ही इथे पाव इंच म्हणजे दोन लाईन किंवा तीन लाईन जास्तीत जास्त अर्धा इंचाने तुम्ही रेग्युलर मुंड्यापेक्षा ना इथे एक्स्ट्रा बोटनेक ब्लाउज मध्ये घेऊ शकता. त्याच्यापेक्षा वरती जास्त घ्यायचं नाही, ते पण राऊंड मोजून बघायचं आहे. आणि राऊंड हे अगदी परफेक्ट आला की आपल्याला तिथे आपला मुंडा राऊंड हा परफेक्ट आला की नाही ते समजून जातो. ओके, तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाउजचा तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल. तर व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.